जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देव हिरे यांनी सादर केलेल्या रांगोळीचे वेगळेपण अनेकांना आश्चर्यचकित करणारे आहे। माणूस म्हणून नाकारले गेलेल्या अपेक्षित अनेक घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम बाबासाहेबांच्या कार्यातून झाल्यानं कडूबाई खरात या महिलेने एक तारी विना आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र अशा अनेक लोकगीतातून त्यांनी लोकप्रबोधन केले। त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील भाडगाव येथील माध्यमिक कला शिक्षक यांनी गाण्याच्या संकल्पनेतून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांनी बाजरीच्या भाकरीवर पोर्ट्रेट रांगोळी काढून साकारण्यात त्या संदर्भात त्यांनी अधिक माहिती दिली। तुम्ही खातो त्या भाकरीवर, आपण खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे। तुम्ही खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही आहे। मी चांदवड या ठिकाणी कला शिक्षक देव हिरे यांच्या घरी आलेलो आहोत, कारण त्यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही जयंती सर्व लोक आपापल्या पद्धतीने साजरी केली जाते, परंतु या ठिकाणी आपल्यासोबत आहे देव हिरे कला शिक्षक यांनी ती जयंती कशी साजरी केली आणि त्यांनी जे रांगोळी काढली ती कशा पद्धतीने काढली आपण त्यांना विचारणार आहोत। सर, तुम्ही ही रांगोळी जी काढली त्या रांगोळीच्या संदर्भात आपण काय सांगू शकता? नमस्कार, मी कला शिक्षक देव हिरे नूतन माध्यमिक विद्यालय भाडगाव येथे कार्यरत आहे। आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एक जगावेगळा प्रयोग मी इथे केलेला आहे। बाजरीच्या भाकरीवर 8 इंच जागेमध्ये 6 इंच जागेत ही पोर्ट्रेट रांगोळी मी साकारलेली। हा प्रयोग याआधी यापूर्वी कधी करण्यात आला नाही। एक आगळा वेगळा हा प्रयोग साकारण्यामागे एक प्रेरणा आहे। कडूबाई खरात यांचं जे सुप्रसिद्ध गीत आहे, आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र, या गीताच्या प्रेरणेतून ही रांगोळी साकारण्याचा मानस मी केला आणि ह्या रांगोळी साकारण्यासाठी एकूण मला 5 तास लागले। या ठिकाणी सरांनी सांगितलं, एक तारा विना हातात घेऊन कडूबाई खरात यांनी एक गीत गायलं। त्या गीताच्या माध्यमातून आपण खातो त्या भाकरीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे रे या गाण्याच्या माध्यमातून सरांनी ती रांगोळी काढली। त्या संदर्भात आजची त्यांनी जी जयंती साजरी केली त्यांनी ती रांगोळीतून साजरी केली आहे। नाशिक सिटी न्यूज साठी देवीदास जाधव चांदवड। यांच्यासाठी प्रतिनिधी देवीदास जाधव चांदवड।